जयस्तंभ चौक येथील प्रिन्सेस शोरूम समोरील पार्किंगच्या जागेवर केलेले ऐवत बांधकामाचा मुद्दा आज पुन्हा समोर आला आहे. नगरसेविका जयश्री कुरेकर यांनी आजच्या आमसभेत हा विषय मांडला असून आजवर या बांधकामावर मनपा वतीने कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न नगरसेविका कुरेकर यांनी केला. प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर आणि लेखी स्वरूपात तुमच्याकडे पाठवून देतो. ऑनलाईन ऑनलाईन आहे अधिकारी ऑनलाईन आहे ते देतात तुम्हाला उत्तर. उत्तर उत्तर आम्ही 19 लसी विभागात पाठवून झालं होतं. प्रश्न असा होतो जयस्तंभ चौकातील प्रिन्सेस शोरूम पार्किंगच्या जागेत बांधण्यात आले आहे असे मनपाकडून समजले. गेल्या किती वर्षापासून हे शोरूम अतिक्रमण कारवाई का केली जात नाही असा प्रश्न होता. त्यावर नकाशी आम्ही मागच्या इथल्यावरती असली होती त्या कोर्टाकडून आपण डॉक्युमेंट मिळून घेतलेले आहे सॅन्शन नकाशी. त्यानंतर आम्ही जागेवर तपासणी केलेली आहे. त्यामध्ये जे शोरूम आहे खाली बेसमेंटचं त्याच्यावरती आम्ही तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की त्याच्या पार्किंगमध्ये काही थोडं बांधकाम केलेलं आहे. बेसमेंटमध्ये जे पार्किंग आहे त्यामध्ये त्यांनी थोडं बांधकाम केलेलं आहे. त्याबद्दल पूरे मैडम ने वो विषय लाया था प्रस्ताव पर. प्रस्ताव प्रस्ताव पर चर्चा हुई कि ये बात उनकी उस टाइम पर ठहराव भी था और उन्हीं की बात था कि आप वहां पर जाकर जो नीचे का जो शोरूम है प्रिंसेस करके वो प्रिंसेस शोरूम जो है वो टोटल पार्किंग की जगह पर बना हुआ है. आने जाने वाले लोगों को दिखता हमको दिखता आपको नहीं दिख रहा है. इसके पहले कम से कम दो छह महीने हो गए उस विषय में प्रस्ताव पास होने को आम सभा में खड़ा कायम भी हुआ कि वहां जाकर आप उसके ऊपर कार्रवाई करेंगे. इधर जितने भी जो दुकानें थे जो एग्रीमेंट जितना हुआ हुआ उसके अलावा भी वहां पर जो जो जिसको दिए हैं हमारे जिलों के ऊपर वो दुकानों का भाड़ा वसूल कर रहा है. महानगर पालिका का ऊपर में बहुत कम वहां पर वहां से आ रहा है. सभापति कौन है इसके पहले भी जो कवर आए हुए थे उनको मैंने चर्चा किया था. पर्सनल ऑफिस में जाकर कि आप वहां पर विजिट दो आई टू है आप वहां पर इनसे वो जो मार्केट है वहां जाकर आप विजिट दो और वहां पर इंडिकेटर जितना जो हमको भाड़ा है वो कुछ भी भाड़ा नहीं आया सब मुझे बताए. वो कई दुकानें ऐसी है जो जो हमारे बारे में बताई गई खाली है लेकिन वहां पर ऑलरेडी दुकानें शुरू है जिनका भाड़ा जो जिस जो बीओ भी बन गया हुआ है वो उस पर है. क्यों हम लोग कारण नहीं कर रहे हैं क्या कारण इसके पीछे मुझे समझ बहुत चर्चा हो रही है. चर्चा होने समझ नहीं बोला ठीक है. इसके बाद में प्रस्ताव बना सभापति महोदय कित्येक वर्षापासून हे शोरूम अतिक्रमण मध्ये आहे. शोरूम हे पार्किंगच्या जागी बांधण्यात आले असून यावर कारवाई का नाही अशा कोणत्या अधिकाऱ्याचे अभय या शोरूमला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने तिथे पार्किंग असणे आवश्यक नाही का. त्या ठिकाणी पार्किंग सुविधा नसल्याने नेहमी अपघात होतात याला कारणीभूत कोण असावे असे प्रश्न नगरसेविका जयश्री कुरेकर यांनी आज आमसभेत विचारले आहे.
ठीक आहे ना, तुम्ही संधीच मिळणार नाही ना, ठीक आहे.